महाराजांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन काम केलेले आहे. पुरोगामी आपण जे राज्य आपल्याला म्हणतो आणि आपल्या भाषणाची सुरुवात हे सगळे लोक कोणाच्या नावाने करते, या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकर त्या शाहूच्या जिल्ह्यामध्ये असा प्रकारच्या घटना होणं कितपत योग्य आहे? कोणीतरी जबाबदार असायला पाहिजे. पोलीस असेल तर ते SP ला सस्पेंड करा, कलेक्टर असेल तर त्या कलेक्टरला सस्पेंड करा. मग सगळं झाल्यानंतर 2 दिवसानंतर आता आज आम्ही बघतो की तिकडचे आमदार बंटी पाटील असू द्या किंवा तिकडचे जे खासदार आहे, तर 2 दिवसानंतर तिथे जाऊन शांतता बाळगा हे संदेश देतो. त्या दिवशी तुम्ही रस्त्यावर आले असते, त्या दिवशी तुम्ही लोकांना थांबवले असते. म्हणजे एक विचित्र प्रकार आम्हाला बघायला मिळालेला आहे की पुत्र जाऊन आंदोलन करतो आणि दुसरीकडे 2 दिवसानंतर पिता जाऊन म्हणतो की नाही सगळं शांत राहा करते. हे कितपत योग्य आणि कशामुळे हे होत आहे मी स्पष्टपणे सांगतो की याच्या त्या अतिक्रमणाशी काही संबंध नाही. हे एक राजनेते धानेदार खेळ आहे आणि बळीचा बकरा ते गोरगरीब लोक आहे ज्यांच्या घरामध्ये घुसून हे या प्रकारचे तोडफोड करण्यात आलेली आहे.